हेलो फ्रेंड्स, आपण बघत होतो आपली केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल. त्याच्यामध्ये आपण डिहायड्रेशन पाहतोय, वेपर फेज डिहायड्रेशन बघतोय, वेपर फेज डिहायड्रेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरीची आपण रिॲक्शन बघितली होती, तर सेकंडरी अल्कोहोलचं मी डिरेक्टली एक्झाम्पलच घेते. हा घेतला आहे मी इथे CH3CH, याला आपण म्हणतो सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल किंवा 2-propanol. वेन वेपर्स ऑफ ए 2-propanol और सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल पास्ड ओवर ॲल्युमिना अँड हीटेड ॲट 523 केल्विन. जेव्हा मी या एन प्रोपिल अल्कोहोलच्या वेपर्स ॲल्युमिनावरती पास करते आणि त्याला हीटिंग करते ॲट 523 केल्विन, इथेसुद्धा बीटा इल्युमिनेशन घडून येतं. अल्फा कार्बन ॲटमला अटॅच असणारा OH ग्रुप आणि बीटा कार्बन ॲटमला अटॅच असणारा एक हायड्रोजन ॲटम इथे रिमूव्ह जातं, वॉटर मॉलिक्युल हे निघालं साईडला. आणि मेन प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला, जिथला हायड्रोजन काढला आहे तिथे डबल बॉन्ड शिफ्ट होतो, म्हणजे मग CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 हा भेटला आपल्याला अल्किनचा मेंबर, ज्याला आपण काय म्हणतो 1-propene. इथे झाली रिॲक्शन. तुमच्यासाठी होमवर्क आहे, मी जेव्हा इथे 2-propanol किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल घेतला आणि त्याचं वेपर फेज डिहायड्रेशन घडून आणलं, मला 1-propene मिळाला. मग तुम्ही जर इथे 2-butanol घेतला आणि त्याच्या वेपर्स तुम्ही पास केल्या ओवर ॲल्युमिना ॲट 523 केल्विन, तुम्हाला इथे काय प्रोडक्ट मिळेल हे तुम्हाला काढायचं आहे. पुन्हा एकदा हिंट मी देऊन टाकते, हा आपला अल्फा कार्बन ॲटम आहे, इथे दोन टाईपचे वेगळे वेगळे बीटा कार्बन ॲटम आहेत. तुम्ही इथलं बीटा इल्युमिनेशन केलं तरीही चालेल किंवा इथे बीटा इल्युमिनेशन केलं तरीही चालेल, दोन वेगळे प्रोडक्ट मिळतील, ते तुम्हाला काढायचे आहे. थँक्यू.